नमस्ते मित्रांनो, आज मी तुम्हाला फिजिक्समधला एक महत्त्वाचा कॉन्स्टंट किंवा स्थिरांक जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन किंवा मराठीमध्ये गुरुत्वीय त्वरण कसं काढतात हे तुम्हाला मी आज प्रत्यक्ष प्रयोगाने दाखवणार आहे. हा इलेक्ट्रॉनिक डिजिटल टायमर आहे, ह्याच्यामध्ये सेकंदाचा हजारावा भाग म्हणजे 1/1000 सेकंद इतकी अचूक वेळ दाखवली जाते. इथे 0.00 आत्ता टाईम दाखवलेला आहे. आता हा जो धातूचा गोळा आहे हा मी याच्यातून सोडणार आहे. हा इथून इथपर्यंत 50 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. या अंतरातून जायला किती वेळ लागतो ही अचूक वेळ इथे हा टायमर दाखवणार आहे. इथे वर सेन्सर बसवलेले आहेत IR, म्हणून हा गोळा जात असताना लाईट म्हणजे घड्याळ स्टार्ट होतं आणि इथे आल्यावर ऑफ होतं, आणि ऑन ऑफ होत असताना फ्रिक्शन अजिबात होत नाही, त्यामुळे अचूक वेळ आपल्याला समजते. आता हे अंतर जे ठेवलेलं आहे ते 50 सेंटीमीटर ठेवलेलं आहे. आता आपण इथून गोळा सोडल्यानंतर तिथे टायमर वेळ दाखवेल ती किती आहे ते बघू. न्यूटनचे गतिविषयक समीकरणं आपल्याला माहिती आहेत, त्यापैकी हे एक महत्त्वाचं समीकरण आहे, ते म्हणजे S=UT + ½AT². आता या समीकरणामध्ये U म्हणजे सुरुवातीचा वेग, तो शून्य आहे, म्हणून आपल्याला समीकरण असं मिळतं की S=½GT² आता S च्याऐवजी H म्हणजे वरून आपण पदार्थ सोडतो, म्हणजे आपल्याला उंची या अर्थी ते अंतर घ्यायचे, म्हणून आपल्याला समीकरण मिळतं H=UT + ½GT² इथे जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण. आता यू ची किंमत 0 असल्यामुळे H=½GT² असं आपल्याला समीकरण मिळालं. म्हणजे जी ची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला सूत्र मिळालं 2H/T². आता H म्हणजे हाईट, ती आपण 50 सेंटीमीटर घेतलेली आहे, आणि टी म्हणजे टाईम, तो टाईम आलेला आहे 0.32 सेकंड. आता याच्यामध्ये तुम्ही गणित सोडवल्यानंतर टीचा स्क्वेअर करायचा आहे, म्हणजे हे सगळं गणित सोडवल्यानंतर तुम्हाला जीची किंमत 980 सेंटीमीटर्स पर सेकंड स्क्वेअर अशी मिळेल.